नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूया चांदवड, नांदगाव, कळवण, मनमाड, मुंबई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 24 डिसेंबर 2020 कांदा बाजारभाव। सुरुवात करूया चांदवड येथून। चांदवड येथे आज उन्हाळा कांदा सरासरी 1,680 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर जास्तीत जास्त 1,980 रुपये क्विंटलपर्यंत विकला। नवीन लाल कांदा सरासरी 2,075 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर जास्तीत जास्त 2,325 रुपये क्विंटलपर्यंत विकला। लाल कांद्याचा गोल्टा सरासरी 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर जास्तीत जास्त 2,100 रुपये क्विंटलपर्यंत विकला। नांदगाव येथे लाल कांदा सरासरी 2,151 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर जास्तीत जास्त 2,355 रुपये क्विंटलपर्यंत विकला। उन्हाळ कांदा सरासरी 1,301 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर जास्तीत जास्त 1,651 रुपये क्विंटलपर्यंत विकला। कळवण येथे 12,800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 1,650 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 2,300 रुपये क्विंटलपर्यंत होते। मनमाड येथे नवीन लाल कांद्याची 4,500 क्विंटलची आवक आली होती। सर्वसाधारण बाजारभाव 2,000 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 2,311 रुपये क्विंटलपर्यंत होते। मुंबई येथे 5,802 क्विंटलची आवक आली होती। सर्वसाधारण बाजारभाव 2,250 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 2,700 रुपये क्विंटलपर्यंत होते। बेंगलोर येथे आज टोटल 56,291 कांदा गोण्यांची आवक दाखल झाली होती। जुना कांदा बिगेस्ट ट्रॉ सुपर क्वालिटीचे कांदे 2,300 ते 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत, तर नवीन कांद्याचे 30 ट्रकची आवक आली होती। त्याला बाजारभाव 2,500 रुपयापासून 2,600 रुपये क्विंटलपर्यंत मुक्कल बिग साईज कांदे विकले आहेत, तर मीडियम कांदे 2,300 ते 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।